नवनवीन अपडेटसाठी तुमच्या व्हायरल इंडियाला सबस्क्राइब नक्की करा. माझ्या कॉलेज काळापासून म्हणजे खरं तर 2005-6-7 दरम्यान ही मला सुचलेली गोष्ट आहे. मी नेहमी माझ्या कॉलेजच्या मित्रांबरोबर ही गोष्ट डिस्कस करायचो. दरम्यान मी सिरियल लिहित होतो, सिनेमे लिहित होतो, रेगेसारख्या चित्रपटावर लिखाणाचं काम करत होतो अभिजित पानसेच्या मदतीनं. त्या दरम्यान माझ्या डोक्यात हा विषय घोळत होता, कारण मी स्वतः मुळशी तालुक्यातील जातेडे या गावचा रहिवासी आहे. माझ्या कैक पिढ्या शेती करतात. तर आमचा तालुका खरं तर वारकऱ्यांचा, पैलवानांचा, धुरंधर राजकारण्यांचा, मुळशी सत्याग्रहाचा मानला जातो. पण अचानक मधल्या काही 10-15-20 वर्षात आमच्या तालुक्याची थोडी ओळख बदलली आणि गुन्हेगारीचं स्वरूप थोडं आमच्याकडे जास्त वाढलं, कारण MIDC, IT पार्क, हिल स्टेशन अशा बऱ्याचशा डेव्हलपमेंट तालुक्याच्या जमिनींवर झाल्या. तर जर आपण लेखक आहोत, दिग्दर्शक आहोत, आपण अशा क्षेत्रात काम करतो ज्या क्षेत्रात एखादी गोष्ट बोलली गेली तर त्याच्यावर चर्चा होते, समाज त्याला फॉलो करतो, तर आपण त्या क्षेत्रात आहोत आणि आपण जगभराचे विषय मांडतोय पण स्वतःच्या गावात काय घडतंय हे आपण समाजासमोर आणत नाही, तर हे मला थोडस वाईट वाटणारी गोष्ट होती. म्हणून मी म्हटलं की आपल्या व्यवसायाचा उपयोग आपण आपल्या समाजाचं, आपल्या तालुक्याचं दुःख मांडण्यासाठी करू आणि या गोष्टीने जन्म घेतला. कसं आहे, मी ज्यावेळी सिरियल लिखाण करायचो हे तर खतरनाक ह्या माझ्या स्टाईलचा जन्म झाला. चला हवाई उद्यामध्ये निलेश साबळेंनी केला, डॉक्टर निलेश साबळे. मी आणि डॉक्टर साबळे रूम पार्टनर होतो आणि मी त्यावेळी 3-3 सिरियल लिहायचो रात्र जागून. आणि काही झालं की मला खतरनाक एपिसोड आलाय, केवढा मोठा आहे, मी कसा लिहू, खतरनाक जाणारी आजची रात्र, कसा मी जागू, अरे काय खतरनाक आयुष्य, असं मला सतत बोलायची सवय होती. किंवा खुंखार असे शब्द माझ्या बोलण्यात असतात. नेमकं डॉक्टर साबळेंनी तेच ऑब्झर्व केलं आणि चला हवे गेला एका एपिसोडला 4-5 वर्षापूर्वी त्यांनी ते जगासमोर आणलं. तेव्हापासून माझा हा शब्द वय वर्ष 5 ते वय वर्ष 85 कुठल्याही वयोगटातल्या माणसाला आवडतोय आणि म्हणूनच आरा खतरनाक अशी गाण्याची सुरुवात आहे जे सध्या सर्वात लोकप्रिय आहे. सिनेमातला ती एक बाई पाहिजे, तिचा डान्स पाहिजे, तिला तोकडे कपडे द्यायचे आणि बाजूला मग 500 जण, तिच्या बाजूला 500 जण नाचणार, भुंगे फिरतात तसे, आणि मग प्रचंड पैसा मिळणार अशी एक मानसिकता आहे. त्या मानसिकतेला छेद देण्याचा आमच्या दोघांचा, माझ्या टीमचा हेतू होता. काय तर बुवा नाही दाखवणार, नाही नाचवणार आम्ही आमच्या सिनेमात बाई, आयटम नाही तर भाईटम सॉंग बघा. अशी आम्ही प्रणित कुलकर्णींनी एक आम्हाला कॅचलाईन दिली की आयटम नाही तर भाईटम सॉंग बघा.
तर ते भाईटम सॉंग दिसलं तुम्हाला. आणि काही गरज नसती हो, कित्येक हिरोईन नाचल्या तोकडे कपडे घालून, त्यांना नाही मिळाले 25 लाख 30 लाखाचे हे व्ह्यूज, पण मिळाले की रेराच्या कायद्यात लय मारामारी, आपली चमोरी नमोतायची चोरी. मी पूर्ण कपड्यात नसलो आणि मी काही दाखवलं नाही माझ्या शरीराचं, तरी गाणं आवडलं लोकांना. एकही मुलगी किंवा कोणी नाही, आणि कोणी मुलगी म्हणजे दूर दूर पर्यंत त्या गाण्याच्या वेळी मुलगी नाही, म्हणजे जिथं शूटिंग चाललं होतं बहुधा त्याही 1.5 किलोमीटर परिघात त्यावेळी तिथं कोणी मुलगी आली नव्हती, तरीही गाणं आवडतंय कारण आम्ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट करायचा म्हणजे काही सोपं नव्हतं, कारण रस्त्यावरून पळणे, पळता पळता गोष्टी मागे जाणे, असं बरंच काही होतं. बाबा डीओपी कोण, असा एक प्रश्न मला पडला होता. आणि महेश लिमये हे रेगे फिल्मला ऍज अ डीओपी काम करत होते, आणि त्यांचं तिथलं काम पाहताना पाहिलं की डिरेक्टरच्या मनात जे असतं ते जास्तीत जास्त ग्लोरीफाय आणि सुंदर महेश लिमये करू शकतात. एखादी गोष्ट जास्त पटकन त्यांना कळते किंवा गोष्ट पुढे जाते. म्हणून मी 2016 पहिल्यांदा महेश लिमये यांना कॉन्टॅक्ट केलं, आणि मग काय आता तुम्ही जो सिनेमा पाहताय हे सगळं उभं राहिलं, त्यामुळे माझ्या मनात जे होतं ऍज अ रायटर डिरेक्टर त्याला माझ्या मनातल्याही पेक्षा खूप पुढे जाऊन महेश लिमयेंमुळे ते काम सोपं झालं. आमच्या परवानगी शिवाय आम्ही मुळशीत आंबा पिकू देत नाही, मी त्याला जमीन विकू देऊ का? खरं तर एक भीती होती की हिंदीतलं एवढं मोठं नाव, जो माणूस संजय लीला भन्साळी, मधुर भंडारकर यांच्याबरोबर काम करतो, यांचे सिनेमे पडद्यावरती आणतो, त्या माणसाला आपण काय म्हणतोय ते कळेल का, किंवा त्याच्याकडे तेवढा वेळ असेल का, तो ऐकून घेईल का? तर झालं उलट. एरवी मला जे माहिती होते मराठीतले डीओपी सगळे मित्रच आहेत आमचे, त्यांच्याही पेक्षा कितीतरी पुढे जाऊन एखादी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला. आणि मी समजा गोष्टीत 100% इन्व्हॉल्व्ह असेल तर महेश लिमये 101% इन्व्हॉल्व्ह झाला. तो दरवेळी माझ्या पुढे 1% होता, म्हणून गोष्ट आज या लेवलला आली. साहेब, शेतकऱ्याचे औलादे, तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू. बैल प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकत. मग मी प्लॅस्टिक आहे असं समजा साहेब. पाय तोडले असते तर काय इच्छत राहिली असती. इथं तुमच्यातला पाटील आला. सगळं गरिबी बिरिबी लाचारी आहेत, पण इथं पाटील आणि पैलवान आला. जनावर अशी कितीही पिसाळल्यासारखी वागली तरी यांना गोळ्या घालायची परमिशन आपल्याला नाही. चटके भरपूर वेळा भेटले. इच टाइम मी करत सेट शॉट घेताना चटके तर खूपच असले, पण त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट हा आहे की एक चहाचा सीन आहे गाण्यातच, ज्याच्यात आम्ही मी ओमला चहा देते आणि ते पीत चालले एक नंतर आहे. तर खरं ते असं दाखवायचं होतं की तो प्रेमासाठी हे माझा चहा पीत चाला, पण त्याचे इतके रिटेक्स झाले त्या शॉटचे की ओमनी कमीत कमी 40 ग्लास चहा पिऊन टाकला असेल आरामात.
आणि त्यानंतर जे त्यांना त्रास झालाय, आधी आधी मी त्यांना गरम गरम चहा देत होती, मग नंतर त्यानंतर गार चहा, म्हणजे त्यांना इतकं तोंड भाजलं की त्यांनी नंतर म्हटलं प्लीज मी आयुष्यात आता परत चहा नाही पिणार आणि आता तर तुम्हाला गार चहा देत जा. मी ठोकत नाही हो, मी ना तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. नमस्कार, मी ओम भुतकर. मुळशी पॅटर्न या आमच्या सिनेमाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळतीय, भरभरून प्रेम मिळतंय, यासाठी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंतचे सगळे शोज हाऊसफुल होत आहेत. खूप आनंद होतोय. खेड्यापाड्यांमध्ये खूप जास्त प्रतिसाद आहे, खूप खूप प्रतिसाद मिळतोय, तर खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. बोल ना, मग तुम्ही हॅलो ऐक ना, आता कसं घेऊ नको ना फोन. एक मिनिट ऐक ना, सॉरी सॉरी सॉरी, एक मिनिट ऐक, एक मिनिट ऐक, सॉरी सॉरी, एक मिनिट ऐक. हॅलो ऐक ना ओंबू, अरे 24 नोव्हेंबरला एक प्रोग्राम करतोय आम्ही, तर तू आहेस का त्या वेळेला रात्री? रात्री 24 नोव्हेंबर? नाही सॉरी, 24 नोव्हेंबरला माझी हे अपेंडिक्सची सर्जरी. अरे बरं, मग तो फ्लेक्झिबल कार्यक्रम मग 25 ला करू शकतो का आपण? 25 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबरला माझा नंबर बदलला, मला त्याचं अपॉइंटमेंट आहे 25 नोव्हेंबर. 26 नाही सॉरी, 26 ला हे सुखनचा प्रयोग आहे, त्या नंबरवाल्या डॉक्टरांना सुखनला बोलवलं. 27 ला डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे, त्याच्यात भरायचं ते. सॉरी, मग 28 नोव्हेंबर? 28 नोव्हेंबरला नाही सॉरी. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, नवनवीन अपडेटसाठी तुमच्या व्हायरल इंडियाला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा.